ज्योतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। 1700 लोकसंख्या असलेले हे गाव तब्बल 200 वर्षांपासून शाकाहारी आहे। गावातील रहिवासी मांसाहार करतच नाहीत। गावचे ग्रामदैवत ज्योतिबा आहे। देवाच्या नावावरूनच गावाचं नाव ज्योतिबाची वाडी असं पडले। गावातील लोक सांगतात श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर 100% व्हेजिटेरियन असलेल्या गावचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातलं ज्योतिबाचं मंदिर बालाघाट डोंगरावरच्या कुशीत वसलंय। निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या ज्योतिबाची वाडी या गावाला एक वेगळा इतिहास आहे। या गावात मांसाहार किंवा मद्यपान केलंच जात नाही। ज्योतिबा मंदिरामुळे गावकऱ्यांनी शाकाहारी राहण्याची परंपरा पाळली। काही लोकांना मांसाहार करण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाईकांकडे जातात किंवा शहराच्या बाहेर जाऊन हॉटेलमधनं मांसाहार करून येतात। मात्र ते लोक जेव्हा गावामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते आंघोळ करूनच येतात। आणि आमच्या गावचा बहुमान म्हणजे शुद्ध शाकाहारी अशा प्रकारचं गाव आहे आणि पूर्वीपासून आलेली परंपरा आजच्या या विज्ञान युगामध्ये पण आमच्या या गावकऱ्यांनी चालवलेली आहे। अशा प्रकारचे आमच्या या गावचं वैशिष्ट्य आहे। परंतु आणखी मंदिराचा विकास होणं, गावचा विकास होणं ग्रामीण भागातलं गाव असल्यामुळे गरजेचं आहे, एवढीच या ठिकाणी मी प्रतिक्रिया। ज्योतिबाची वाडी या गावातल्या महिलांना मांसाहार बनवण्याची रेसिपीच माहिती नाहीये किंवा या गावामध्ये मांसाहार कोणताच पदार्थ महिलांनी अद्याप बनवलेला नाहीये। आमच्या सासूबाई सांगतात की आमच्या गावात म्हणजे असं पिढ्यानपिढ्या कुणाच्याच घरी मटण बनवलं जात नाही आणि पूर्ण गाव शाकाहारी आहे आणि आम्हाला माहित पण नाहीये की कसं म्हणजे मटण काही असं बनवतेत म्हणून। आमचं गाव पूर्ण शाकाहारी आहे। श्री ज्योतिबाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या गावात ज्योतिबाची यात्रा दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात भरते। चैत्र पौर्णिमा यात्रेनंतर सर्वात मोठा उत्सव श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी असतो। त्या दिवशी पंचक्रोशीसह हजारो भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात। पण सध्या कोरोनाचं सावट आहे। श्रावण महिन्यामध्ये ज्योतिबाच्या वाडीला यात्रेचं स्वरूप आलेलं असतं। यात्रेत लेझीम, पथक, त्यामागे पालखी असते। ज्योतिबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जवळपास 250,000 लोकवर्गणी सुद्धा जमा झालेली होती। मंदिर परिसरात मंदिराचं शिखर, सभामंडप आदी विकास कामं करण्यात आली आहेत। कोल्हापूरच्या ज्योतिबाचं अधिष्ठान म्हणून ह्या ज्योतिबाला ओळखलं जातं। म्हणूनच पंचक्रोशीतील असतील किंवा बीड असेल, सोलापूर असेल अशा भागातून इथे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात। परंतु तसं पाहिलं तर ज्योतिबाच्या वाडीचा इतका म्हणाव तितका विकास झाला नाही। आजकी पाहिलं गेलं तर ज्योतिबाच्या वाडीचे रस्ते असतील किंवा गावातील तितकी प्रगती असेल म्हणाव तितकी झाली नाही। मला असं वाटतं की प्रशासनाने या गावाकडे किंवा ज्योतिबाच्या मंदिराकडे लक्ष देऊन याचा विकास करावा अशी अपेक्षा आहे। तर आमच्या या ज्योतिबाची वाडी गावामध्ये हे गाव शुद्ध शाकाहारी असल्यामुळे की काय गावामध्ये मद्यपान कोणी करत नाही। मद्यपान करत नसल्यामुळे कुठंही भांडण होत नाही, कुठलाही बेकायदेशीर प्रकार आमच्या गावामध्ये घडत नाही। ज्योतिबाची वाडी या गावानं एक पावित्र्य जपलंय। मात्र इतकं सुंदर गाव अजूनही विकासापासून मात्र वंचित आहे। महाराष्ट्रातील शुद्ध शाकाहारी असलेलं गाव म्हणजे ज्योतिबाची वाडी। या गावाच्या सीमारेषेच्या आतमध्ये मांसाहार केला जात नाही किंवा मांसाहारासाठी कोणत्याही जीवाची हत्या केली जात नाही। याचं कारणही तसंच आहे, कारण या गावात असलेलं ज्योतिबाचं मंदिर, या ज्योतिबाच्या जागृत देवस्थानामुळे पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षांपासून गावात मांसाहार केला जात नाही आणि आजही मोठ्या अभिमानाने गावकरी सांगतात की हे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे। खरं तर शुद्ध शाकाहारी असलेल्या या गावाचा विकास मात्र फारसा झालेला दिसून येत नाही। कॅमेरा पर्सन आशिषसह मी उदय साबळे, AM न्यूज, ज्योतिबाची वाडी, भूम।